म्हणजे काही धर्मशाळा नाहीये की बाकीच्या सगळ्या देशांमधल्या लोकांना इकडे सामावून घेण्यासाठी म्हणून. हे मी आज बोलतोय याच्यातला भाग नाही, मी माझ्या अनेक भाषणांमधून ही याच्या अगोदरही मी बोललेलो आहे की आपल्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये हे बांगलादेशातनं आलेले मुसलमान, पाकिस्तानामधनं आलेले लोक यांना हाकलूनच दिले पाहिजे. यांच्या सोयी लावण्यासाठी हा देश नाही चालू आहे. आणि हे जे माणूस की माणुसकीचा ठेका हा काय फक्त भारताने घेतलेला नाहीये. अगोदर इकडे राहत असलेल्या लोकांच्या चिंता मिटत नाहीयेत आणि आपण बाहेरून अजून अंगावरती लोक घेतो आहोत कशासाठी. सध्या देशामध्ये गाजत असलेला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे एनआरसीचा आणि दुसरा काय ते सीएबी. त्या सगळ्या विषयाकडे जर समजा आपण पाहायचं ठरवलं त्याला वेगवेगळ्या प्रकारची कंगोरी आहेत आणि ती कंगोरी आपण नीट समजून घेणं पण तितकंच आवश्यक आहे, गरजेचं आहे. आज जे काही देशामध्ये मोर्चे निघत आहेत, आज काही देशामध्ये जे काही दंगली सदृश परिस्थिती जी काही निर्माण होते किंवा जी काही तोडफोड सुरू आहे, बसेस जाळणं सुरू आहे, यातल्या किती जणांनी किती गोष्टी समजून घेतल्या घेतल्या हा जरा थोडासा तपासण्याचा विषय आहे. सर्वप्रथम मी आज कधी नव्हे ते अमित शहा यांचं मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी अशी काही खेळी खेळली आज की संपूर्ण देशामध्ये जी आर्थिक मंदी आहे त्या आर्थिक मंदीवरून लोकांचं लक्ष दुसऱ्या ठिकाणी वळवण्याचं यशस्वी काम हे आज अमित शहा यांनी या कायद्याच्या अनुसरून केलेलं आहे. मुळात देशामध्ये इतकी मोठी आर्थिक मंदी, अजून आपल्याला आर्थिक मंदीला सामोरं जायचंय आणि त्याच्या अगोदर लोकांचं लक्ष दुसरीकडे जावं यासाठीचा सगळा मला तरी खटाटोप हा तोच दिसतो. कारण हे सगळे जे काही कायदे बिदे आपण बघतोय याच्यामध्ये इतका गोंधळ आहे मुळात की नागरिकत्व सिद्ध करायचं आणि आता तर त्यांनी सांगितलं की आधार कार्ड हे नागरिकत्व सिद्ध करू शकत नाही. मग आधार कार्ड जर मतदान घेऊ शकतं तर नागरिकत्व काने सिद्ध करू शकत? म्हणजे जर समजा या देशामधला मतदार हा मतदान करू शकतो पण देशाचा नागरिक आहे हे सिद्ध करू शकत नाही, मग ते आधार कार्ड काय करायचं ते कार्ड? अनेक ठिकाणी काही गोष्टी करत असताना तुमच्याकडे आधार कार्ड मागितलं जातं आणि नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधार कार्डाचा उपयोग नाही म्हणतायत. मग ही आधार कार्डासाठी म्हणून लोकांना जे रांगेत उभं केलं गेलं, डोळे दाखव, हात दाखव, बोटाचे ठसे दाखव, मग त्याचा तरी काय उपयोग? आणि दुसरं एक आपण बघितलं पाहिजे, जर समजा त्याचे दोन भाग आहेत, एक म्हणजे बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधले नागरिक तिकडचे इकडे येऊ शकतात मुसलमान सोडून. मुळात 135 कोटीच्या देशाला अजून माणसांची आवश्यकता आहे का? जे इथे आहेत त्याचीच सोय लागत नाहीये. संपूर्ण देशभर जर समजा आपण बघितलं तर लोकसंख्येमुळे सगळ्या सिस्टीम्स आपल्या फेल गेलेल्या आहेत आणि त्याच्यात हे नवीन टूम काढायची की या देशामधले इकडचे नागरिक पण इकडे येऊ शकतात आणि त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं कशासाठी मला कळत नाहीये. तो कोणत्या का धर्माचा असेल पण हे बाहेरून घ्यायची गरज काय आपल्याला? आणि हे आताच नवीन कुठून काढलं? आणि जे या देशामधले जे कोणी मुसलमान जे नागरिक आहेत जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत त्यांना खरं तर असुरक्षित वाटण्याचं काही कारणच नाहीये. पण हे जे मोर्चे निघत आहेत याच्या सगळ्या गोष्टी निघत आहेत याच्यामध्ये भारतातले इथे पिढ्यानपिढ्या राहणारे मुसलमान किती आहेत, बांगलादेशामधनं आलेले किती आहेत, पाकिस्तानामधनं नेपाळच्या मार्गे आलेले किती आहेत, हेही तपासणं तितकंच गरजेचं आहे.